तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. दिनांक 15 एप्रिल 2021 रोजी आपण व्हिडिओ पोस्ट करत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण शेती क्षेत्रामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीचे नियोजन करून जास्तीत जास्त एकरी जर उत्पादन घेण्याचा विचार जर करत असाल तर आजचा विषय आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे शेणखत प्रक्रिया कशी करायला पाहिजे, त्यानंतर शेणखत शेतात नेऊन टाकण्याची योग्य वेळ कधी आहे, आणि जे आजकाल शेतकरी उन्हाळ्यात शेणखत नेऊन टाकतात त्याचे फायदे किती आणि तोटा किती, संपूर्ण माहिती तुम्हाला आजरोजी मी सविस्तर देणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अमृत पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसेल तर थोडक्यात सांगू शकतो. शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटर्न पद्धती एका सामान्य शेतकऱ्यांना विकसित केलेली पद्धत आहे, त्यालाच शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न असे नाव दिले. शेतकरी मित्रांनो, अमृत पॅटर्नचे जनक श्री अमृतराव दादाजी देशमुख यांनी आपल्या स्वतःच्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेतले. कपाशीमध्ये त्यांनी 10 क्विंटलपासून ते 51 क्विंटलपर्यंत उत्पादन, तसेच सोयाबीनमध्ये 10 क्विंटलपासून 18 ते 20 क्विंटल आणि भैमुग या पिकामध्ये 15 क्विंटलपासून 30 क्विंटलपर्यंत हायेस्ट उत्पादन घेतले. तसेच त्यांनी अनेक पिकामध्ये म्हणजे सीझनेबल क्रॉपमध्ये जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन घेतले आणि त्याचाच फायदा आज रोजी जवळपास 5 राज्यात अनेक शेतकऱ्यांना होत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, त्यांनी प्रत्येक पिकामध्ये वेगळ्या प्रकारचे नियोजन करून आपण एकरी जास्तीत जास्त उत्पादन कसे घेऊ शकतो या संदर्भात अभ्यास केला. शेतकरी मित्रांनो, उदाहरण जर द्यायचे झालं तर कपाशी या पिकामध्ये त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे शेणखत प्रक्रियेपासून ते लावण्याची दिशा, त्याचबरोबर एकरी झाडाची संख्या आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीने बसवू शकतो, त्याचबरोबर प्रत्येक झाडात सूर्यप्रकाश किती महत्त्वाचा आहे आणि कोण्या पद्धतीमध्ये सूर्यप्रकाश जास्तीत जास्त मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, यानंतर प्रत्येक पिकावर रोग कसे ओळखायला पाहिजेत, त्याचबरोबर प्रत्येक पिकाचे खत व्यवस्थापन कसे ओळखायला पाहिजेत, या संपूर्णविषयी त्यांनी माहिती घेतली. शेतकरी मित्रांनो, त्याचपैकी आज एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शेणखत प्रक्रिया. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त एकरी जर उत्पादन जर घ्यायचे असेल, आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीने जर नियोजन करायचे असेल तर शेणखत प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला एकरी जास्तीत जास्त जर उत्पादन घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता टिकून ठेवायची आहे, तर शेणखत तयार करणे म्हणजे शेणखत प्रक्रिया करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो, आज मी जे तुम्हाला सांगणार आहे हे आपण तंतोतंत जर केलं तर शेणखत म्हणजेच प्रक्रियेपासून ते तयार होण्याचा जो कालावधी हा जवळपास 40 ते 45 दिवसाचा आहे आणि आपण चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं तर नक्कीच 40 दिवसात आपले शेणखत तयार होईल. शेतकरी मित्रांनो, या पद्धतीमध्ये आपल्या शेणखताचे प्रमाण म्हणजेच एका एकरमध्ये आपण शेणखत किती टाकायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. शेतकरी मित्रांनो, या पद्धतीमध्ये आपल्या शेणखताचे प्रमाण हे खूप कमी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेणखत प्रक्रिया म्हणजेच अमृत पॅटर्न पद्धतीच्या नियोजनाने आपल्याला शेणखत प्रक्रिया करायची आहे आणि एका एकरसाठी 1 किंवा 2 ट्रॉलीपेक्षा आपल्याला शेणखत जास्त लागणार नाही. पण शेतकरी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे 1 ट्रॉली शेणखत कोरडीला फेकलेल्या 20 ट्रॅक्टरची बरोबरी करेल. म्हणजेच या शेणखतामध्ये जेवढे जीवाणू असतील तेवढे कोरडीला फेकलेल्या 20 ट्रॅक्टरमध्ये पण राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय आहे शेणखत प्रक्रिया. शेणखत प्रक्रिया आपण कशी करायला पाहिजे ही संपूर्ण माहिती तुम्हाला आज रोजी या व्हिडिओमध्ये दिली जाईल. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण माहिती घेऊन आपण आपल्या शेतामध्ये त्याच प्रकारे जर नियोजन केले तर सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहील, आपल्या शेतामध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, त्याचबरोबर आपल्याला जे रासायनिक खत टाकायचे आहे त्यामध्ये जवळपास निम्म्याने आपल्याला कमी लागेल, म्हणजेच निम्मे आपला खर्च कमी होईल. शेतकरी मित्रांनो, शेणखत हे जमिनीसाठी कितपत योग्य आहे आणि शेणखतामुळे पिकाचे ग्रोथ कशी होते, त्याचबरोबर शेणखतामुळे जमिनीची सुपीकता कशी टिकून राहते ह्या संपूर्णविषयी तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कुठेही जाऊ नका, संपूर्ण व्हिडिओ बघा. तर सुरुवात करूया आपण शेणखत प्रक्रिया. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय आपण समजून घेतला पाहिजे ते म्हणजे शेणखत हे खत नसून जीवाणूचं खाद्य आहे. शेतकरी मित्रांनो, जेवढे जीवाणू आपल्या शेणखतात असतात तेवढेच आपल्या जमिनीमध्ये पण त्याची वाढ होते. शेतकरी मित्रांनो, जेवढे जास्त जीवाणू तेवढे जमिनीमध्ये वाढ आणि त्यानंतर जमिनीची सुपीकता टिकून ठेवणे आणि त्याचबरोबर उत्पादन वाढीस मदत होते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपल्याला जीवाणू हे जास्तीत जास्त वाढवायचे आहेत. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर रासायनिक आणि शेणखत या दोन्हीचा मेळ कसा होईल याचा विषय मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त जर उत्पादन जर घ्यायचे असेल तर रासायनिक आणि शेणखत या दोन्हीची सांगड असल्याशिवाय आपल्याला ते शक्य होणार नाही. जसे की एक गाडी आणि त्याला जर 2 चाकं असतील तरच गाडी चालू शकते, तसंच शेतीचं पण आहे.
जर आपल्याला प्रत्येक पिकामध्ये जास्तीत जास्त जर उत्पादन जर घ्यायचं असेल तर शेणखत आणि रासायनिक खत या दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्याशिवाय आपल्याला एकरी उत्पादन हे वाढणार नाही। शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे असे अनुभव आहेत की त्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे शेणखत शेतात न टाकता रासायनिक खतावर जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन घेतले। पण शेतकरी मित्रांनो हे आपण 1 किंवा 2 वर्षे घेऊ शकता, पण सतत 8 किंवा 10 वर्षे जर आपण रासायनिक खतावरच जर जास्तीत जास्त उत्पादन जर घेतले तर काही दिवसांनंतर आपली जमीन ही पिकणार नाही। शेतकरी मित्रांनो जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे सर्वात महत्त्वाचा विषय आहे, त्यासाठी आपल्याला शेणखत टाकणे तेवढेच महत्त्वाचे आहे। शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये कपाशी आपण 1 किंवा 2 वर्षे घेऊ शकता, सतत 8 किंवा 10 वर्षे जर आपल्याला कपाशी जर घ्यायची असेल तर शेणखत हे प्रत्येक वर्षी टाकणे तेवढेच महत्त्वाचे आहे। शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी आहेत जे शेताची पलटी करतात, म्हणजे सुरुवातीला जर आपण ज्या शेतामध्ये सोयाबीन घेतलं तर पुढच्या वर्षी त्या शेतामध्ये कापूस घेतात, हे योग्य आहे। पण यामध्ये पण आपल्याला जास्तीत जास्त कपाशीमध्ये जर उत्पादन जर घ्यायचे असेल तर शेणखत तेवढेच महत्त्वाचे आहे। शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त शेणखत लागणार नाही, एकरी 1 किंवा 2 ट्रॉली टाकायचे, पण चांगल्या प्रकारचे अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करूनच आपल्याला शेणखत टाकायचे आहे। शेतकरी मित्रांनो शेणखताचे महत्त्व जमिनीसाठी कितपत आहे याचे जर आपल्याला चांगल्या प्रकारे उदाहरण दिलं तर नक्की समजेल। शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे एखादी जर्सी गाय दूध देणारी जर असेल आणि त्या गायीला जर आपण नियमित त्याच प्रमाणात म्हणजे जेवढी ती दूध देते त्याच प्रमाणात जर आपण तिला खायला नाही दिले तर गाय ही कालांतराने रोड होईल, म्हणजे त्या गायीमधले जे कॅल्शियम आहे ते कमी होईल। त्यामुळे आपल्याला त्या गायीला जेवढ्या प्रमाणात ती दूध देते त्याच्या 1/4 तिला खुराक म्हणजेच ढेपीचा खुराक लावा लागतो, आणि त्या प्रमाणात जर आपण ढेपीचा तिला खुराक लावला तर गाय ही नियमितपणे चांगल्या प्रकारे दूध देईल आणि गाय ही रोड होणार नाही, म्हणजेच गायीमधलं जे कॅल्शियम आहे ते कमी होणार नाही। तसंच शेतकरी मित्रांनो शेतीचं पण आहे, आपल्याला जर शेतीतून जास्तीत जास्त जर उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला जमिनीची सुपीकता टिकून ठेवणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो प्रक्रिया केलेले शेणखत हे जमिनीसाठी सर्वात महत्त्वाचे आहे। तर शेतकरी मित्रांनो शेणखत प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे शेणखत तयार करायचे कुठे, हा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या चॅनलवर आपण बघत आहे की 10 बाय 10 करा, त्यानंतर गड्ड्यामध्ये शेणखत टाका, त्यावरून परत औषधी टाका। तर शेतकरी मित्रांनो हे चुकीची पद्धत आहे, यामध्ये आपले जीवाणूची जी वाढ आहे बिलकुल होणार नाही। आपण जर शेतकरी मित्रांनो आपल्या उकंड्यावर जर गेले आणि 1 फुटाचा जर खाली आपण हात टाकून जर बघितला तर खाली पूर्ण हीट असते, म्हणजे एकदम गरम असते, आणि तेवढ्या गरम वातावरणात जीवाणू हे जिवंत राहू शकत नाहीत। त्याचबरोबर जर आपण खड्डा करून जर शेणखत खाली टाकलं आणि त्यावर औषधीचा जर प्रयोग केला तर शेतकरी मित्रांनो खाली कुठल्याही प्रकारचं ऑक्सिजन जाणार नाही, त्याच्यामुळे जीवाणू हे जिवंत राहणार नाहीत। शेतकरी मित्रांनो एक आपण ऑब्झर्व करू शकता, म्हणजेच एक आपण नोटीस करू शकता, एक अनुभव घेऊ शकता, जेव्हा आपण उकंड्यावर जातो आपल्याला वर एकदम बारीक झालेलं शेणखत दिसते, त्याचं कारण काय याचा आपण शोध घ्यायला पाहिजेत। शेतकरी मित्रांनो उकंड्याच्या वर 6 इंचाच्या वर शेणखत एकदम बारीक असते, कारण तिथं जीवाणूची संख्या भरपूर असते, पण त्याच्याखाली जीवाणू जाऊ शकत नाही, कारण त्याच्याखाली एकदम हीट असते, गरम असते, आणि तेवढ्या गरम वातावरणात जीवाणू हे जिवंत राहणार नाहीत। शेतकरी मित्रांनो याचा अनुभव आपल्याला नक्कीच बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण शेणखत उकंड्यातून शेतात नेण्यास सुरुवात करतो, म्हणजेच शेणखत खोदून नेण्यास सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला जर आपण शेणखताच्या ढिगावर जर बघितले तर सुरुवातीला 1 फुटापर्यंत म्हणजे 6 इंचापासून ते 1 फुटापर्यंत शेणखत एक बारीक पत्रीसारखे रव्यासारखे असते, त्याचे कारण आपण शोधायला पाहिजे। त्यामध्ये जीवाणूचे जे प्रमाण हे जास्तीत जास्त असते, त्याच्यामुळं शेणखत हे बारीक रव्यासारखे पत्तीसारखे असते, आणि त्याच्या खोलवर जसजसं आपण 1 फुटाच्या खाली जाईल तसं शेणखत एकदम ओलं आणि धापीच्या धापी शेणखतात निघतात, म्हणजे शेणखतामध्ये उष्णता भरपूर असते आणि एकदम चिखलासारखे ओले शेणखत खालून निघते, आणि त्या शेणखतामध्ये जीवाणू हे कुठल्याही प्रकारचे राहत नाही, कारण त्या शेणखतामध्ये उष्णताचे प्रमाण भरपूर असते। सर्वात महत्त्वाचा विषय शेणखत प्रक्रियेमध्ये आहे की शेणखत कोण्या जागेवर तयार करायला पाहिजेत। तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात थोडक्यात सांगतो, शेतकरी मित्रांनो शेणखत तयार करण्याची जागा ही सर्वात महत्त्वाची आहे। सर्वात प्रथम आपल्याला शेणखत हे जर आपण उकंड्यावर असेल किंवा तिथं गड्डा असेल तर सर्वप्रथम आपल्याला ते बाहेर काढायचं आहे। शेतामध्ये सावलीच्या झाडाखाली म्हणजे जिथं दाट सावली आहे तिथं आपल्याला नेऊन ठेवायचं आहे। एखादं जर लिंबाचं झाड असेल किंवा आंब्याचं झाड असेल आणि एकदम दाट सावली असेल तर आपल्याला त्या झाडाच्या सावलीखाली शेणखत सर्वप्रथम टाकायचं आहे, आणि तिथं कुठल्याही प्रकारचा आपल्याला गड्डा करायचा नाही, शेणखत आपल्याला जमिनीच्या वरच घ्यायचं आहे।
आणि त्यानंतर कोणत्या प्रकारे त्याच्यावर आपण प्रयोग करायला पाहिजे याच्या संदर्भात मी थोडक्यात सांगतो आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला 4 ते 5 दिवस त्या शेणखतावर पाणी मारायचं, जेणेकरून शेणखत जे आहे यामधली हीट निघून जायला पाहिजेत आणि शेणखत एकदम थंड व्हायला पाहिजेत। शेतकरी मित्रांनो, 2 दिवस आपण पाणी मारायला पाहिजे, त्यानंतर आपण त्याच्यात हात टाकून बघायचा शेणखतामध्ये उष्णता आहे का कमी झाली ही आपण पहिली तपासणी करायची, त्यानंतर परत 2 ते 3 दिवस पाणी मारायचं। आणि जेव्हा मित्रांनो जेव्हा शेणखत हे पूर्णपणे थंड होईल म्हणजे शेणखतात कुठल्याही प्रकारची उष्णता राहणार नाही, तेव्हा आपण कोणत्या प्रकारचे जीवाणू खते टाकायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम म्हणलेला ॲझोटोबॅक्टर 4 किलो, PHB 4 किलो आणि ट्रायकोटर्मा 4 किलो हे आपल्याला प्रत्येकी 200 लिटर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिश्रण करून त्या शेणखतावर शिंपडायचे आहे। शेतकरी मित्रांनो, हे एका ट्रॉलीचे म्हणजेच एका एकरसाठी दिलेले प्रमाण आहे। यानंतर शेतकरी मित्रांनो, या शेणखतावर कुठल्याही प्रकारचे जैविक बुरशीनाशके प्रत्येकी 50 लिटर पाण्यामध्ये योग्य मिश्रण करून एका ट्रॉली शेणखतावर योग्य प्रकारे द्रावण करून शिंपडून द्यावे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये काडी कचरा किंवा सोयाबीनचे जर कुटार शिल्लक असेल तर या शेणखतावर 3 इंचापर्यंत भर येईल एवढे टाकावे। जर आपल्याकडे काडी कचरा किंवा सोयाबीनचे कुटार नसेल तर आपण या शेणखतावर नेट किंवा कुठल्याही प्रकारचे सुती पोत्याचं आथरण करू शकता, म्हणजे सुती पोते आपण यावर टाकू शकता, जेणेकरून याची जी वल आहे पाण्याची ही कमी होणार नाही। एक आपल्याला सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे या शेणखतावर कुठल्याही प्रकारचे ऊन आले नाही पाहिजे, तरच यामध्ये जीवाणूची वाढ होईल। आणि या शेणखतावर प्रत्येकी 2 किंवा 3 दिवसाला पाणी मारत राहावे। शेतकरी मित्रांनो, प्रत्येकी 2 किंवा 3 दिवसाला जर आपण याच्यावर पाणी मारले आणि चांगल्या प्रकारे जर नियोजन केले तर शेणखत हे 40 ते 45 दिवसात नक्कीच तयार होईल। जर आपण हे शेणखत उन्हाळ्यात म्हणजेच उन्हात नेऊन जर टाकले तर कुठल्याही प्रकारचे जीवाणू हे यामध्ये जिवंत राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची। शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या शेतामध्ये पहिलं पाणी पडेल किंवा आपल्या शेतामध्ये एकदम ओला असेल मॉइश्चर असेल तेव्हाच आपल्याला हे शेणखत शेतात नेऊन टाकायचं। शेतकरी मित्रांनो, जेव्हा हे शेणखत पूर्णपणे तयार होईल, जेव्हा या शेणखतामध्ये भरपूर जीवाणे असतील, तेव्हा हे शेणखत आपल्याला शेतामध्ये ओला असेल तेव्हाच नेऊन टाकायला पाहिजेत, आणि तेव्हाच जमिनीमध्ये जीवाणूचा प्रसार हा जास्तीत जास्त होतो। आणि अमृत पॅटर्नप्रमाणे आपण जे फर्टिलायझर डोज आहे यामध्ये आपण जवळपास 30 ते 28 दिवस कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर पहिलं खत देत नाही, त्यामुळं याच्यात जीवाणूची जी संख्या आहे तोपर्यंत जमिनीमध्ये पूर्णपणे सक्रिय होईल आणि आपल्याला नक्कीच जास्तीत जास्त अमृत पॅटर्न पद्धतीने उत्पादन मिळेल। सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा विषय आहे तो म्हणजे शेणखत हे उन्हाळ्यात नेऊन फेकणे योग्य आहे का याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी आहेत जे मे महिन्यात किंवा एप्रिलमध्ये शेणखत हे शेतात नेऊन फेकतात, म्हणजेच जेव्हा जास्तीत जास्त टेम्परेचर असतो तेव्हा शेतकरी हे शेणखत शेतात नेऊन फेकतात। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे शेणखत फेकणे एकदम चुकीचे आहे। शेतकरी मित्रांनो, एक आपल्याला सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे शेणखत हे एक खत नसून हे जीवाणूचे खाद्य आहे हे आपल्याला लक्षात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे। शेतकरी मित्रांनो, अशा टेम्परेचरमध्ये जर आपण शेणखत शेतात नेऊन जर फेकले, म्हणजेच मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात जर आपण शेणखत शेतात नेऊन फेकले तर कुठल्याही प्रकारचा फायदा आपल्या शेताला होणार नाही, उलट आपल्या शेतामध्ये बुरशीचं प्रमाण हे वाढू शकते। तर शेतकरी मित्रांनो, आपण शेणखताचा प्रक्रिया करून प्रयोग करून आपण टाकणे सर्वात महत्त्वाचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा झाला शेणखत प्रक्रियेचा विषय। शेतकरी मित्रांनो, यानंतर आपल्याला अमृत पॅटर्न चॅनल बरेच व्हिडिओ बघायला मिळणार आहे। यानंतर आपला सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ येणार तो म्हणजे प्रत्येक पिकाची लावण्याची दिशा कोणती असायला पाहिजे, म्हणजेच कोण्या दिशेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पिकाला सूर्यप्रकाश मिळू शकतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी नेक्स्ट म्हणजेच 2 ते 3 दिवसात देणार आहे। त्याचबरोबर बिवळवर म्हणजेच हळदीच्या गव्हाच्या किंवा मिरचीच्या बिवळवर आपण कोणत्या प्रकारचे पिकं घ्यायला पाहिजेत आणि त्यावर आपण बेसल डोस कधी द्यायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त माहितीसाठी अमृत पॅटर्न चॅनल बघत राहा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अमृत पॅटर्न पद्धतीच्या नियोजनाचा फायदा होईल। तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।